आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तुळकुड परिसरात पाणी पातळी वाढली. सांगाव MIDC ला जोडणारा पूल पाण्याखाली जाणार. गेल्या 2 दिवसापासून सुळकुड परिसरात तसेच धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे दूधगंगेच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होत आहे. दूधगंगेत पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं असून सुळकुड आणि सांगाव MIDC ला जोडणारा दूधगंगा नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प होण्याचा धोका असल्यामुळे पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. कुन्नूर मांगूर मार्गे सांगाव MIDC किंवा कोगनुळी काकल मार्गे MIDC ला 2 मार्गाने वाहतूक करावी असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. महानकारी न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत.